आमचे करा, न्यूज करा न्यूज महानकारी कागलचे तहसीलदार गणेश गोरे यांनी केला सुळकुड येथील पूल बांधकामाचा शुभारंभ सुळकूडमधील कामांना प्रशासनाने केली सुरुवात ग्रामस्थांनी दक्ष राहून कामे पूर्ण करून घ्यावीत विजय देवणे कागल तालुक्यातील सुळकुड येथे दुधंगा नदीवरती सुमारे सहा कोटी रुपये खर्चून नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ कागलचे तहसीलदार गणेश गोरे यांच्या व सुळकुडचे सरपंच एडी चौगले यांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवने प्रमुख उपस्थित होते एकतीस ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत सुळकुड ग्रामस्थांनी या गावाला पायाभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता शिवसेनेच्या वतीनं सुळकुड ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय रद्द करावा असं आवाहन केलं होतं जिल्हाधिकारी अविनाश सुबेदार यांना निवेदन देऊन विजय देवणे यांनी या ठरावाचा योग्य ती कारवाई करावी असे सांगितलं होतं त्यानंतर चार दिवसांपूर्वी कागलचे तहसीलदार गणेश गोरे यांनी सर्व विभाग प्रमुखांना घेऊन सुळकुड येथे बैठक घेतली होती सुळकुडमध्ये टप्प्याटप्प्याने कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आज पूल बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला

कलगोंडा पर्वते चंद्रकांत पाटील अशोक धामांना भीमगोंडा पाटील विवेक पाटील संजय गोंधळी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत